सध्या गेल्या अनेक वर्षांपासून हायवेवर जे चारचाकी वाहनं असतात त्यांच्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला दिसून येते. अपघात झाल्यानंतर लगेच दुर्दैवी मृत्यू देखील होताना आपण पाहायला मिळतात. मात्र मोठमोठी वाहनं आलेली बाजारपेठेत अनेक वाहनं अशी जी टॉप मॉडेलची असली तरी एअरबॅग्स असताना देखील अपघात झाल्यानंतर लगेच मृत्यू का होतो? म्हणजे एअरबॅगचा वापर चारचाकी वाहनांमध्ये कशा पद्धतीने करावा याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर टाटा मोटर्स युनियन एम्प्लॉईजचे खजिनदार आबेद अली सय्यद आहेत, त्यांच्याशी पहिले चर्चा करू. सर, मला थोडक्यात माहिती सांगा का सर्वच गाड्यांमध्ये म्हणजे जी चारचाकी वाहनं असतात त्या चारचाकी वाहनांमध्ये सर्वच गाड्यांमध्ये एअरबॅग्स असतात का? प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक गाडीमध्ये जे टॉप मॉडेल गाडी आहे ते सर्वांमध्ये एअरबॅग्स असतात. सगळ्याच गाड्यांमध्ये एअरबॅग असतात असं नाही आहे. लोएस्ट मॉडेलमध्ये जे असतात गाड्या त्याच्यामध्ये आपले एअरबॅग नसतात. पण हल्ली आज जे रस्ते झालेले आहेत, जे एक्सप्रेस हायवे झालेले आहे आणि गाड्यांची स्पीड झालेली आहे, त्यानुसार मॅक्झिमम जे कस्टमर असतात एअरबॅग्स सुरक्षिततेच्या हिशोबाने एअरबॅग्स वापरणं गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे एअरबॅग्स असलेली गाडी लोक घ्यायलाच आज प्राधान्य देतात. त्याची कॉस्ट जास्त असते, त्या गाडीची किंमत जास्त असते, पण सुरक्षिततेनुसार सेफ्टीचेनुसार सेफ्टीचे हिशोबाने लोक आज सेफ्टी बॅग असलेले एअरबॅग असलेले गाड्या घेण्यासाठी लोक प्राधान्य देतात. पण जेव्हा अशा पद्धतीने वाहनं जी चारचाकी वाहनं असतात त्यांमध्ये एअरबॅग्स असतात, पण प्रामुख्याने त्याचा वापर कशा पद्धतीने होतो आणि कशा पद्धतीने एअरबॅग्सचं महत्व कळतं? कारण सेफ्टीच्या बाबतीत बोललं जातं, अनेक गोष्टी समोर येतात. काय नेमकं कशा पद्धतीने या एअरबॅग्सचा वापर केला पाहिजे? एअरबॅग्स असलेली गाडीमध्ये एअरबॅगचा फायदा असा असतो की जेव्हा गाडी डॅश बसते, जेव्हा गाडीचा एखादा अपघात असतो, गाडीला डॅश बसल्यानंतर ऑटोमॅटिक आपोआप ते एअरबॅग्स ओपन होतात आणि जे गाडीमध्ये बसलेली व्यक्ती असती त्याचा डोका आदळला जाऊ नये, आपटू जाऊ नये किंवा कुठं फोर्सफुली त्याच्यावर जोरात फटका बसू नये ज्याच्यामुळे हेड इंजुरी वगैरे किंवा चेस्टला वगैरे मार लागतो, तर त्या गोष्टी जे सेफ्टीसाठी एअरबॅग्स ओपन होतात, ऑटोमॅटिक ओपन होतात आणि एअरबॅग ओपन झाल्यानंतर माणूस सेफ राहतो. पण अनेक असे अपघात झालेले का एअरबॅग्स ओपन असताना देखील जागीच मृत्यूमुखी पडलेल्या आपण घटना अनेक बघितले, पण असं का होतं नेमकं, याचं कारण काय प्रामुख्याने? एअरबॅग असलेली गाडीमध्ये अपघात झाले आणि त्याच्यात माणूस मृत्यू झाला त्याच्यामध्ये मॅक्झिमम वेळेला एक असं निदर्शनात आलेलं आहे की एखादी व्यक्ती ज्याच्यामध्ये आपण समजा एअरबॅगची गाडी आहे आणि बेल्ट वापरलेला नाहीये, तर बेल्ट वापरलेला नसला किंवा बेल्ट आपण लावत नाहीये त्यामुळे काय होतो की जेव्हा गाडीला जर्क बसते, फोर्स बसते, एखादा समोर अपघात घडतो त्यामुळे माणसाचा माणूस स्वतः उडून जातो. एअरबॅग्स ओपन होतात, एअरबॅग्स ओपन झाल्यानंतर माणसाचं लोकेशन चेंज होतो कारण माणूस उडून जातो, फेकला जातो, त्याच्या जागेवर नसतो. एअरबॅगचा खरा वापर बेल्ट लावलेल्यांनाच जास्त होतो. काही वेळेला आपण बघितलंय की एअरबॅग्स पण होते, एअरबॅग्स ओपन पण झाले पण अपघातात माणूस मृत्यू झाला, तर याचा अर्थ असा होतो बऱ्याच वेळेला की त्यांनी समजा बेल्ट लावलेला नसेल. आज जे मला आत्ता समजलंय, आमचे चेअरमॅन एक अपघाती निधनमध्ये गेले, माजी चेअरमॅन सायरस मिस्त्री साहेब, त्यांचा आत्ता मला एक जे काही माहिती मिळतीये तर त्याच्यामध्ये किती तथ्य माहीत नाही, पण पुढील दोघे व्यक्ती आज सेफ झाले, आज ते हॉस्पिटलायझेशन पर्यंत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि मागचे दोन्ही व्यक्ती एक्सपायर्ड झाले त्याच्यामुळे, आणि मागचे दोन्ही व्यक्तींनी बेल्ट लावलेला नव्हता अशी माहिती येते. तर त्यात काय तथ्य माहीत नाही, पण एअरबॅगचा वापर बेल्ट लावल्यानंतर 99% होतो आणि माणूस प्रामुख्याने जर आपल्याला एअरबॅगचा वापर करायचा असेल किंवा एअरबॅग फायदेशीर ठरत असेल तर त्यात महत्वाचं म्हणजे बेल्ट वापरणे. बेल्ट नसेल तर तो एअरबॅग काहीच फायद्याचा नाही. बेल्ट असला तर माणूस उडून जात नाही, तो त्याच्या जागेवर फिक्स असतो आणि त्या एअरबॅगचा वापरच असा केलेला असतो, बनावटच अशी केलेली असती की तुमच्या जागेवर असलेल्या व्यक्तीलाच त्याचा फायदा होतो,
एअरबॅग जेव्हा ओपन जाते तर माणसाला समोरनं सगळं फेस कव्हर करून जाते की माणसाचा डोका वगैरे अपटू आपटला जाऊ नये. पण जर तुम्ही बेल्टच लावलं नसेल तर तुमची जागाच फिक्स नसते, तुम्ही उडून जातात डॅश बसल्यानंतर. त्यामुळे एअरबॅग जरी ओपन झाले आणि तुम्ही त्या जागेतनं उडून गेले तर त्या बॅगचा वापरच होत नाही. नक्कीच, म्हणजे प्रामुख्याने ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे का, जरी गाड्यांमध्ये म्हणजे मोठमोठ्या चारचाकी वाहनांमध्ये जरी एअरबॅग असलं तरी प्रामुख्याने बेल्ट वापरणे खूप महत्वाचं आहे. कारण बेल्ट जर तुम्ही वापरला नाही तर त्या एअरबॅगचा प्रामुख्याने काहीच फायदा होत नाही. आणि जर दुर्दैवी अपघात झाला तर माणूस मृत्युमुखी देखील पडू शकतो. पुण्याहून सज्जा सय्यद, ईटी भारत, पुणे.